नमस्कार, मी तुमच्या सोबत सुनीता, नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। सध्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर बघायला मिळत आहे आणि अतिवृष्टीमुळे कोकणचा अनेक भाग आणि कोल्हापूरचा भाग हा पूरग्रस्त झालेला आहे आणि तेथील घरे आणि दुकानं ही पूर्णतः पाण्याच्या खाली गेलेलं आपण बघत आहोत। याच अनुषंगाने पालकमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या संपूर्ण अतिवृष्टीग्रस्त भागात अन्नधान्याचं मोफत वाटप आणि शिवभोजन थाळ्यांचं देखील दुपटीने वाटप करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी आज नाशिकच्या पत्रकार परिषदेत घेतला आहे। बघूया काय सांगतायत पालकमंत्री। शिवभोजन केंद्रातून जे आहे, आम्ही जिथे जिथे अशा प्रकारची हानी पोचलेली आहे किंवा अडचणीत आलेले आहेत लोक, तिथे शिवभोजन थाळ्या ज्या असतील त्याच्या दुप्पट त्यांनी वाटप करावं। परंतु पुन्हा एकदा सांगतो की 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन, 5 किलो डाळ, जी काही उपलब्ध तिथे असेल ती डाळ ही लोकांना जी आवडत असेल किंवा उपलब्ध असेल त्या त्याप्रमाणे ती उपलब्ध करायची द्यायची। गहू नको असतील त्या ठिकाणी त्यांना तेवढे तांदूळ देण्यात यावे। प्रज्ञा, ही तर झाली कोल्हापूरची परिस्थिती, परंतु नाशिकच्या परिस्थितीबद्दल काय माहिती आहे तुझ्याकडे? कोल्हापूरसारख्या ठिकाणी अतिवृष्टी होत असताना नाशिकमध्ये अजून हवा तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणं 50 ते 58% भरलेले आहेत आणि त्यामुळे नाशिक शहरातील पाणी कपात अजून चालूच आहे। तर त्यावर पालकमंत्री काय म्हणत आहेत ते बघूया। असं आहे की जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे, परंतु ते ॲव्हरेजपेक्षा फार कमी आहे। अजून मी आता कमिशनर साहेबांशी बोललो, म्युन्सिपल कमिशनर साहेबांशी, त्यांचं म्हणणं असं आहे की तो समूह जो आहे आमचा, एकच डॅम नाही, 2-3 डॅमचा मिळून जे आहे ते असेल त्यांचं, तेवढं पाणी आपल्याला नाशिक शहरामध्ये मिळतं, तर तिथे काही ठिकाणी अजून पाऊस फार कमी आहे। मला तर मुकणेला पाऊस, कश्यपी मुकणे कमी आहे अजून पाऊस, 40% आहे कश्यपी, 30% आहे आणि गंगापूर, आता मुकणे 40% आहे, कश्यपी 30% आहे फक्त, आणि गंगापूर 58%, गंगापूर 58% आहे, समूह 50% खाली आहे, वाढतोय पाऊस काय। आणि असं पाऊस वाढला तर मला असं वाटतं की प्रशासन त्या संदर्भामध्ये निर्णय घेईल, परंतु तोपर्यंत जे आहे अजूनही फार पाण्याची आपल्याला आवश्यकता आहे। अजून संकट नाशिक जिल्ह्याचं टळलेलं नाही असंच मी म्हणेन।